कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगात पसरत आहे। कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे। वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून शासनाने लॉकडाऊन जारी केले। या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय उद्योगधंदे रोजगार ठप्प झाले। अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यात या काळात येणारे सणवार उत्सव देखील अनेकांनी घरीच साजरे केले। सध्या रमजान ईद देखील येत्या 14 तारखेला असल्यामुळे ईदसुद्धा साध्या पद्धतीने साजरी करावी असे आदेश शासनाने जारी केले। आधीच कोरोनाचे संकट समोर, त्यात सण तोंडावर, हाताला रोजगार नाही, आर्थिक अडचण असे एक ना अनेक संकट नागरिकांच्या व हिंदू मुस्लिम बांधवांच्या समोर पडलेल्या असताना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम बांधवांना सण गोड कसा साजरा करावा याची चिंता पडलेली असताना कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागातील सामाजिक काम करणारे फिरोजभाई पठाण व त्यांच्या मावळ ग्रुपने गुरुवार दिनांक 13 मे रोजी पुढाकार घेऊन गरीब मुस्लिम बांधवांची ईद गोड करण्याच्या हेतूने बंद पाकिट शिरखुर्माचे वाटप करत एक सामाजिक बांधिलकी जपत प्रेमापोटी सर्वांची ईद गोड व्हावी याकरिता 400+ शिरखुर्मा बंद पाकिट तयार करून कोपरगाव शहराच्या दत्तनगर, गांधीनगर, हनुमाननगर, इंदिरानगर अशा वेगवेगळ्या भागात प्रशासनाचे कोरोनासंबंधी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आज वाटप केले। समाजकार्यासाठी सतत पुढाकार घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले मावळ ग्रुपचे संस्थापक फिरोजभाई पठाण व त्यांचे सहकारी यांच्या या कार्यामुळे अनेक भागातून गोरगरीब जनतेकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात असून शहरातील अनेक पक्षातील कार्यकर्ते त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहे। खरे सामाजिक काम करणारे समाजसेवक संकट काळात नेहमी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व नागरिकांना धीर देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात। कोपरगाव शहरातील मावळा ग्रुपच्या या उपक्रमासाठी इलियास शेख, तबरेज खाटीक, अंबादास चंदनशिव, आसिफ शेख, जावेद शेख, सगीर खाटीक, सलीम तांबोळी, अमन तांबोळी, सलमान सय्यद व इतर सभासदांनी मोठे परिश्रम घेतले आहेत।